बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। पॅरालिम्पिक ही स्पर्धा गोंदिया जिल्ह्यात प्रथम झाली असल्यामुळे उत्सुकता होती। गोंदिया जिल्ह्यामध्ये तासभर भरपूर पाऊस असून सुद्धा या स्पर्धेला छान प्रतिसाद मिळाला। बरेच दर्शक येथे स्पर्धा पाहण्याकरता आले होते आणि ही स्पर्धा पाहून लोकांना खूपच कौतुक वाटले आणि या स्पर्धेची चर्चा सर्वत्र होत आहे। अशा स्पर्धा गोंदियात होत असल्याने गोंदियाच्या स्पर्धकांनाही याचा पुढे खेळात लाभ होईल आणि दुसऱ्या ठिकाणीही गोंदियाच्या स्पर्धा जाऊ शकतील या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली। तुझं नाव काय या स्पर्धेमध्ये? तुझा दुसरा नंबर आलाय, पूर्ण नाव? अंजली। पूर्ण नाव भुते। भुते। किती वर्षापासून तू हे पूर्ण करते? 5 वर्षापासून करते। 5 वर्षापासून तुला घरी पोहायला जायला कोण कोण मदत करत? मम्मी। गोंदियाची स्पर्धा एकदम मस्त झाली आहे। आम्ही सगळे मुंबईकडून आलो आहे। आणखीन आमच्याकडे आमच्या बरोबर आहे सर्व ऑटिझमचे चिल्ड्रन। आमचे टी शर्ट तुम्ही बघा सगळ्यांचे, एक ग्रुप मधून आहे आम्ही सर्व, आणि ऑटिझम अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आमच्या सर्व मुलांना जास्त अपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही इकडे आलो आहे। आणखीन गोंदियामध्ये सर्वांनी आपलं चांगलं सपोर्ट केलं आहे आणि अरेंजमेंट एकदम मस्त झालं आहे। अशा अजून कुठे स्पर्धा होतात का जिथे आपली उपस्थिती राहते? नाही नाही, जास्त स्पर्धा असे होत नाही, कारण या स्पर्धेत आम्ही जास्त लोक आले आहे, जास्त पुढे आम्हाला जास्त प्रोत्साहन भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही इकडे आलो आहे। या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर, सांगली, सातारा इथून विद्यार्थी आलेले आहेत। यामध्ये 3 प्रकारच्या स्पर्धा आहेत, मेंटल रिटायर्ड, विकलांग आणि ब्लाइंड सुद्धा विद्यार्थी यामध्ये आलेले आहेत। याकरता डिसेंबरमध्ये प्रयत्न सुरू आहे की स्विमिंग, पॉवर लिफ्टिंग, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, व्हीलचेअर फेन्सिंग यांची स्टेट आणि नॅशनल घेण्याची तयारी सुरू आहे। महाराष्ट्रातून 150 पार्टिसिपंट आले। ही स्पर्धा केव्हा सुरू झाली? ही स्पर्धा 13 वर्षापासून घेतोय म्हणून 13वा नंबर आलेला आहे। गोंदिया जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशननी डिस्ट्रिक्ट ही स्पर्धा आयोजित केली। महेंद्र एमने त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या टीमनी आणि ते भरपूर कष्ट घेतले, त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला नाही। आयोजकांच्या कष्टाला आमचा सलाम महाराष्ट्र पॅरालिम्पिक कमिटीतर्फे, आणि त्यांचं सगळं कष्ट आणि आयोजन बघून पुढच्या महाराष्ट्र गेम ज्या सगळ्या गेम मिळून एक गेम होती 4 वर्षांनी, ते आम्ही गोंदियात घ्यायच्या विचारात आहोत। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी संजय बापट, गोंदिया।